आज आपण पाहू समतुल्य प्रमाणशी संबंधित चुकीच्या पद्धती गैरसमज एक शिक्षकांनी वर्गामध्ये विचारले पासास आठ आणि नवास बारा समतुल्य प्रमाण आहे म्हणजे इक्विवॅलंट रेशो आहे यावर मीराने उत्तर दिले हो जेव्हा मनीषाने उत्तर दिले नाही तर सांगा कोणी बरोबर उत्तर दिले मुले पासास आठ अपूर्णांकाला पाच छेदी आठच्या रूपामध्ये व्यक्त करतात आणि नवास बाराला नऊ छेदी बाराच्या अपूर्णांकामध्ये व्यक्त करतात ते यामध्ये पाहतात की आठ वजा तीन बरोबर पाच याच प्रकारे बारा वजा सुद्धा तीन आहेत म्हणून ते समजतात की पाचास आठ आणि नऊस बारा समतुल्य प्रमाण म्हणजे इक्विव्हॅलेंट रेशो आहे ही एक चुकीची समजूत आहे या प्रकारे मीराचे उत्तर चुकीचे आहे म्हणजेच की दिलेल्या पर्याय एक चे उत्तर चूक आहे येथे मनीषाची समज बरोबर आहे कारण पासास आठ आणि नवास बारा ला पाच छेदी आठ आणि नऊ छेदी बारा प्रकारे व्यक्त केले जाऊ शकते नंतर यांचे छेद बरोबर करण्यासाठी छेद आठ आणि बाराचा लसावी माहिती करूया जो चोवीस आहे म्हणून आपण दोन्ही अपूर्णांकांचे छेद चोवीस करणार हे करण्यासाठी पाच छेदी आठच्या अंश आणि छेदाला तीनने गुणाकार करू आणि नऊ छेदी बाराच्या अंश आणि छेद दोघांना दोन्ही गुणाकार करणार यातून आपल्याला अपूर्णांक मिळणार छेदी चोवीस आणि छेदी चोवीस जसे की आपण पाहू शकता की दोन्ही अपूर्णांक अपूर्णांक बरोबर आहे परंतु अंश बरोबर नाही येथे छेदी चोवीस अठरा छेदी चोवीस छोटी आहे म्हणून आपण म्हणू शकतो छेद आठ पाचास आठ आणि बाराचा नवास बारा लसावी समतुल्य प्रमाण नाही गैरसमज दोन प्रमाण प्रमाण सोबत तुलना दिलेल्यापैकी कोणते विधानवरून व्यक्त होते समतुल्य प्रमाणची बरोबर समज नसल्यामुळे खूप वेळा आपण चुका करतो जसे काही छोट्या मुलांची समज असते की येथे अठरा सोळा पेक्षा मोठी संख्या आहे आणि छत्तीस पण बत्तीसपेक्षा पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून अठराश छत्तीस सोळास बत्तीस पेक्षा मोठा आहे दोन प्रमाणाची अशा प्रकारे तुलना करणे चुकीचे आहे यामुळे चुकीचे उत्तर दिले जाते पर्याय एक बरोबर उत्तर काढण्यासाठी आपल्याला दोन्ही प्रमाणाला अपूर्णांकांमध्ये व्यक्त करावे लागेल व त्याचे छेद बरोबर करावे लागेल अठरा छत्तीस बरोबर अठरा छेदी छत्तीस बरोबर एक छेदी दोन आणि सोळास बत्तीस बरोबर सोळा छेदी बत्तीस बरोबर एक छेदी दोन जेव्हा की दोन्ही अपूर्णांकांची किंमत बरोबर, बरोबर आहे म्हणून अठराश बत्तीस म्हणजे की दोन्ही प्रमाण येथे समतुल्य प्रमाण आहे यासाठी बरोबर पर्याय आहे आशा करतो की आपल्याला चुकीची पद्धत कळली असेल आणि आता आपण प्रश्न उत्तर काढताना चुकी करणार नाही तर आज आपण पाहिले प्रमाणाशी संबंधित चुकीचे पद्धती